नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पुरंदर हवेलीचे आमदार या ठिकाणी संजयजी जगताप आपल्या समोर आहेत. आमदार साहेब, नेमकं काय कशा प्रकारे हा कुठला सोहळा आहे, पक्षप्रवेश आहे का काय? आज खरं म्हणजे वीर पंचक्रोशीमधील, त्याचप्रमाणे येवलेवाडी आणि आंबेगाव पंचक्रोशीमधील वीर या भागामध्ये माझे सर्व जे समाज बांधव आहेत, नागपंथी डवरी समाजाचे, त्याचप्रमाणे कोल्हाटी समाजाचे काही माझे समाज बांधव असतील आणि सर्वच तरुण वर्ग यांनी मोठ्या संख्येने जे शिवसेनेच्या विचारांच्या बरोबर काम करत होते त्या सर्वांनी आज काँग्रेस परिवारामध्ये या ठिकाणी आज त्यांनी प्रवेश केलेला आहे. आणि मी त्यांचं मी असेल या ठिकाणी उपस्थित, आदरणीय दिलीपदादा असतील, आदरणीय वीरचे सरपंच संतोषराव असतील, रुपेशजी असतील, आदरणीय भैया महाजन असतील, सर्वच काँग्रेस पक्षाचे विठ्ठल आबा असतील, बंटी असतील, सगळ्यांच्या वतीने सूरज आमचे तरुण सहकारी आहे, सूरजजी गजादे, या सगळ्यांच्या वतीने त्या सर्वांचं आज काँग्रेस परिवारामध्ये मनपूर्वक स्वागत केलेलं आहे. खरं म्हणजे अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील आणि खरं खूप वर्ष वंचित राहिलेले हे सर्व समाज बांधव आहेत, परंतु आज हे सगळे तरुण, काही त्याच्यातले उच्च शिक्षित आहेत, काही व्यवसायाच्या निमित्ताने, काही नोकरीच्या निमित्ताने, काही जण त्या ठिकाणी शिक्षणासाठी आज त्या ठिकाणी सर्व बाबतींमध्ये आधार देण्याची जबाबदारी काँग्रेस परिवारातला एक सदस्य म्हणून मी त्यांना त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे की एक त्यांचा मोठा भाऊ म्हणून सातत्याने त्यांच्या सगळ्याच आडी अडचणींना, सगळ्या गोष्टींना मी त्यांच्या बरोबर राहील. आणि आज मला विशेष हे सांगायचं की ह्या सर्व तरुणांनी आज माझ्या घरची पित्र असताना सुद्धा ते म्हटले नाही आम्हाला यायचंय आणि कुठल्याही परिस्थितीत आजच प्रवेश घ्यायचा आहे. ह्या सगळ्यांचं खूप मनापासून, मी कृष्ण असतील, भाऊ असतील, सगळ्यांचंच खूप मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि त्यांनी जो विश्वास काँग्रेस परिवारावरती दाखवलाय त्याबद्दल निश्चितपणे मी त्यांचं खूप खूप आभार मानतो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला भरभरून यश मिळाले, पुरंदरमध्ये देखील तरुण वर्ग काँग्रेस पक्षाकडे आकृष्ट होतो, नेमकं काय कशा प्रकारे कारण आहे? सर, खरं म्हणजे कारण जर बघायला गेलं तर आज या देशामध्ये आणि राज्यामध्ये लोकशाही आहे की नाही माहीत नाहीये, परंतु सर्वसामान्य तरुणांना आज उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर काल मी त्या ठिकाणी हवेली भागामध्ये होतो. आमच्या भागामध्ये सासवड, जेजुरी, हवेलीमधले पोलीस स्टेशन बघितले तर त्या ठिकाणी सुद्धा 250 जास्त पोलिसांची संख्या कमी आहे. आज एकी ठिकाणी आमच्या तरुणांना नोकऱ्या नाहीयेत आणि दुसरीकडे सरकार नोकऱ्या भरत म्हणजे त्या ठिकाणी भरती करत नाहीये, दुसरीकडे सरकार कॉन्ट्रॅक्ट वरती ठेवतोय. आज मला सांगा ना, कॉन्ट्रॅक्ट वरचा कर्मचारी आणि सरकारी कर्मचारी ह्याच्यामध्ये फरक आहे की नाही? आणि कॉन्ट्रॅक्ट वरती ठेवत असताना आज 20,000 रुपये 25,000 रुपये कॉन्ट्रॅक्ट वरती त्याच्या नावावरती काढले जातात आणि त्यातले 15,000 रुपये खाल्ले जातात आणि 10,000 रुपये त्याला हातामध्ये मिळतात. म्हणजे लिटरली टक्केवारीतलं हे सगळं सरकार आहे. आज प्रत्येक योजनेमध्ये म्हणजे जलजीवन मिशनमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार त्या ठिकाणी केलाय, अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचार झालाय. आपण बघितलं आपल्या सगळ्यांचं दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळा 8 महिन्यांमध्ये त्या ठिकाणी त्या पुतळ्याचं अपघात होतो, याच्यापेक्षा दुर्दैव या देशाचं काय असू शकतं? आणि अतिशय कॅज्युअली सर्वसामान्य माणसांच्या समस्या काय येतो, आम्हाला काय लागतं, आम्हाला सिक्युरिटी पाहिजे, आम्हाला आरोग्याच्या सुविधा पाहिजेत, आम्हाला पाणी हवंय, आमच्या मुलांना शिक्षणासाठी सुविधा हव्यात, कमीत कमी ह्याच्यामध्ये शिक्षण मिळालं पाहिजे. ह्या सुविधा जर सरकार देऊ शकत नसेल, तुम्ही मोठमोठ्या मेट्रोच्या गप्पा मारून, विमानतळाच्या गप्पा मारून, तुम्ही मोठमोठ्या विकासाच्या गप्पा मारताय, परंतु ह्या गप्पा ह्या आमच्या गरजांना येत ना. आज आमच्या घरातनं बाहेर पडल्यावरती चिखलामध्ये आमच्या लहान मुलाचा पाय जाऊ नये ही आमची आमची आवश्यकता आहे. रात्रीच्या वेळेस आमच्या मुली किंवा आमची मुलं जर रात्रीची नोकरीवरनं घरी येत आहेत तर स्ट्रीट लाईट लागलेली पाहिजे ना. आज घरची लाईट आमच्या चालू नाहीये का? घरच्या लाईटला 5 रुपयाचे 7 रुपये तुम्ही केलेत. हे सगळं दुर्दैव खऱ्या अर्थाने आहे. आज आम्हाला सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला आज हे जे सगळे बघताय ना, सगळे SBC मध्ये येतात, ह्या सगळ्यांना शिक्षण जर घ्यायचं म्हणलं सर, आज एखाद्या मुलाला जरी ग्रॅज्युएट व्हायचं म्हणलं तरी 1.5 लाख रुपये लागतात, एखाद्याला इंजिनियर व्हायचं 25 लाख रुपये लागतात, एखाद्याला डॉक्टर व्हायचंय 1.25 कोटी रुपये खर्च आहे. आज सर्वसामान्य कुटुंबातला माणूस होणार कधी उच्च शिक्षित? आणि हे सगळं काय ना करण्याचं कारणीभूत आज सरकार आहे ना. सर्वसामान्य माणसांना शिक्षण, आरोग्य याच्यामध्ये आधार द्यायच्या ऐवजी ना मोठमोठ्या गप्पा मारतोय, मेट्रो बांधते. आज आमच्याकडे जेजुरी सारख्या ठिकाणी 6 कोटीचं ST स्टँड होतंय. आम्ही बोंबलून सांगतोय की 28 एसट्या राहिल्यात, माझ्याकडे 50 एसट्या द्या,
गावागावावरनं मुलं जी कॉलेजला सासवड जेजुरीला येतात त्यांना एक्स्ट्रा तर हव्यात, तर तुम्ही काय करताय? गोठा काय दूध देतो का? गाईच दूध देते ना किंवा म्हशीच दूध देतात ना? जर एसट्या असल्या तर एसटी स्टँडचा उपयोग आहे ना, एसटी स्टँड किती मोठं बांधणं याला विकास नाही म्हणतात ना. आणि दुर्दैव हे आहे की विकासाची व्याख्या या मंडळीने बदललेली आहे. आज सर्वसामान्य शाळा बंद करणं, शिक्षकांना इतर कामं सांगणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे खरं म्हणजे सर्वसामान्य माणूस व्यथित झाला आहे. आणि म्हणूनच आज हे सगळे माझ्या परिवारातले सदस्य काँग्रेस परिवारात आलेत, कारण सर्वसामान्यांना केवळ आणि केवळ आता महाविकास आघाडीकडून, काँग्रेस पक्षाकडून, शरदचंद्रजी पवार साहेबांच्याकडून, उद्धव ठाकरेंच्याकडून आशा दिसते. आशेचा किरण हा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आहे. आत्ताचं जे सरकार आहे हे उच्च प्रभुत्वाचं झालेलं आहे आणि त्यामुळेच आज सर्वसामान्य माणूस त्याच्यापासून दूर होतोय. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नुकताच घरकुलातला पीएमआरडीएचा भ्रष्टाचार बाहेर आलाय, काय नेमकं तुम्हाला हे काय सांगता येईल? माहिती सर, दुर्दैव हेच आहे की आज आपण बघितलं असेल इंदिरा आवास सारख्या योजना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून 1980 साली सुरू झाल्या. अनेक इंदिरानगर म्हणजे या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये 18,000 जास्त आहेत ना इंदिरानगर उभे राहिले. आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना आपलं हक्काचं घर त्या ठिकाणी गायरानामध्ये दिलं गेलं. आज या सरकारने घरकुल योजना तर आणली, पंतप्रधान आवास योजना आणली, परंतु पंतप्रधान आवास योजनेचे 2,50,000 रुपये मिळायला, 50,000 पहिला हप्ता मिळाला की 20,000 रुपये अधिकारी आणि एखादा भाजपचा कार्यकर्ता मागून घेतो, परत म्हणतो 75,000 आले की त्यातले 30,000 रुपये मागून घेतोय, परत 50,000 रुपये आले त्यातले, म्हणजे आज घराच्या परवानगीसाठी पैसे घेतात, त्या निधीमध्ये पैसे घेतात आणि त्याच्यामुळे हा भ्रष्टाचार झाला. आणि ह्या भ्रष्टाचाराची दुर्दैव असं आहे, चौकशी सुद्धा आधी होत नाही. आज चौकशी सुद्धा आधी होत नाही हे खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे. त्यामुळे दाखवायचे दात वेगळे आहेत, खायचे दात वेगळे आहेत आणि भ्रष्टाचाराने मखमललेलं हे सरकार आहे. आता विधानसभा निवडणुकीचे रणसिंग फुंकले गेलेलं आहे, मतदारांना तुम्ही काय आवाहन करू काय कोणत्या मुद्द्यावर तुम्ही मतदारांच्या समोर जाणार आहात? मला असं वाटतंय की मतदारांना आव्हान करायची गरज नाही आहे. आज मतदार राजा हा सर्वश्रुत आणि अतिशय प्रगल्भ झालेला आहे. लोकसभेच्या निवडणुकीला आपण सगळ्यांनी बघितलं की सर्वसामान्य माणूस हा विकास आघाडीबरोबर आहे आणि आम्ही सर्वसामान्यांच्या बरोबर आहे, कारण आम्ही सर्वसामान्य आम्ही लोकांच्या पाण्यासाठी भांडतोय, आम्ही लोकांच्या शेतीसाठी भांडतोय, आम्ही मुलांच्या रोजगारासाठी भांडतोय, आम्ही सर्वसामान्यांची घरकुल कुटुंबातली घरं उभी राहावीत ह्याच्यासाठी भांडतोय, सर्वसामान्यांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात. आज साधा खर्चटलं आणि एखादा ॲक्सिडेंट झाला ना तरी ते कुटुंब 1,50,000 रुपयाच्या खड्ड्यामध्ये जातं आहे. आज सरकारने ज्या सुविधा दिल्या पाहिजेत, आज सरकारी दवाखाने झालेत मोठमोठे आणि खूप मोठमोठे दवाखाने झालेत, पण तिथं नर्स आणि डॉक्टर्स उपलब्ध नाही आहेत, काही ठिकाणी औषधंही उपलब्ध नाही आहेत. औषधं आणि गोळ्या घ्यायला सुद्धा सरकारला वेळ नाही आहे. ह्या सरकारला त्या बाबतीमध्ये मला वाटते सर्वसामान्य माणसाला कन्व्हिन्स करायची गरज नाही. आज हे जेवढे तरुण सहकारी सर इथे दिसतात ना, हे सगळे त्या ठिकाणी काँग्रेस परिवारामध्ये येण्यासाठी ना, मला स्वतःला म्हणजे त्यांनी वेळ घेतली नाही ते म्हटले आजच्या आजच तर प्रवेश करायचा. ही खऱ्या अर्थाने आज मानसिकता सर्वसामान्य माणसाची झालेली आहे. त्यामुळे मला वाटतं इथून पुढच्या काळामध्ये आमची जबाबदारी सर खूप मोठी वाढली की सर्वसामान्य माणसाला उभं करणं, सर्वसामान्य तरुणाला उभं करणं, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणं आणि प्रत्येक अडीअडचणीला सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून काम करणं, हेच काम आम्ही सातत्याने करतोय. त्यामुळे आमच्याकडे 5 सर आज काय झालं आहे माहिती आहे का, निवडणुकीला नाटणारे लई आहेत. आम्ही 5 लोकांच्या मध्येच आहोत. त्यामुळे मला असं वाटतंय की आज सर्वसामान्य माणसांचा जो विश्वास आमच्यावरती आहे हेच खरे कृपा आशीर्वाद मल्हार मारतंडाचे, श्रीनाथ मस्कोबाचे, नारायणपूरच्या दत्त महाराजांचे आणि नारायण महाराजांचे आम्हाला सर्वांना आहेत.